नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3:13 वाजल्याचं चित्र दिसतंय. गेल्या 2 दिवसांमध्ये 2 जणांचा खून झालाय. पंचवटीतल्या फुले नगर परिसरात शौचालयाला जाण्याच्या किरकोळ कारणावरून योगेश कुयटे ह्या तरुणाचा धारधार शस्त्रानं भोसकून निर्घुण खून करण्यात आला. मोठ्या भावासोबत शेजारचं भांडण सुरू होतं आणि ते सोडवण्यासाठी योगेश गेला असता त्याच्यावर धारधार शस्त्रानं वार करण्यात आले. यात तो जागीच ठार झाला. या प्रकरणी 2 जणांना अटकही करण्यात आली आहे. अत्यंत क्षुल्लक कारणावरून शहरात दिवसाढवळ्या खुनाच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास 27 जणांच्या हत्येच्या घटना घडल्यात. ऐन कुंभमेळा तोंडावर आलेला असताना शहरात पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचं समोर येत आहे. मारतं मारतं त्याला बाहेर आणलं. मारत मारत ते मला माहिती झालं, मी पळत आलो, मला मारलं. त्याच्यानंतर माझा 3 नंबरचा मुलगा झोपलेला होता, त्याचा काही संबंध नव्हता. तो तिकून पळत पळत आला, त्याला लगेच त्याच्या पोटात त्याने चाकू मारला. मारणार सागर म्हणून नाव आहे आणि दुसरा एक मुलगा, त्याचं काही नाव मला माहिती नाही. समोर मी त्याला ओळखू शकतो. संडाच्या पाठीमागे राहतं ते. अहो राज रोज चाकू घेऊन फिरतं. आमच्या घरात स्क्रूड्रायव्हर सापडत नाही, काही संबंध नाही त्यांचा. आमचा कधी वादविवाद नाही, आमने जामणे नाही, कधी बोला चाली नाही. मग त्यांनी असं नाही एवढं पोचलं जायची गरज नव्हती ना, मला सांगायचं असं ना. ऐक, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.